नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजय कुमार गोसावी। कंबाईन पूर्व 2020 या परीक्षेसाठी आपण महत्त्वाचा घटक म्हणजे प्रश्नोत्तरांच्या स्वरूपामध्ये घटक कव्हर करतोय। कंबाईन पूर्वसाठी उपयुक्त असणारी लाईव्ह टेस्ट आहे, लाईव्ह सिरीज आहे। लाईव्ह सिरीज तुम्हाला अनअकॅडमी हे जे ॲप आहे, ह्या अनअकॅडमी ॲपवरती तुम्हाला बघायला मिळेल, ठीक आहे। कारण त्याच्यामध्ये आपण बऱ्याचशा घटकाचं ॲनालिसिस करत असतो, तुम्हाला तिथं तुमचं ॲनालिसिस स्वतःचं करायला मिळतं। अनअकॅडमी ॲप गुगल प्ले स्टोअरवरनं डाउनलोड करा। त्या ठिकाणी होणारे दररोज म्हणजे सोमवार ते शनिवार दररोज रात्री 9 वाजता होणारं जे सेशन आहे, तर ते लाईव्ह सेशन तुम्हाला अटेंड करता येईल, हे घटक लक्षात घ्या, ठीक आहे। आणि हे सगळं फ्रीमध्ये आहे, फ्रीमध्ये। दुसरं म्हणजे त्यासाठी तुम्हाला या लेक्चरची दररोजची लिंक या टेलिग्राम चॅनेलवर बघायला मिळेल। एमपीएससी ट्रिक्स नावाना जो टेलिग्राम चॅनल आहे, या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा। सक्सेस नावाचा लोगो आहे तिथं, त्या चॅनलला। तिथं जाऊन जर जॉईन झाला तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा होईल। दररोज रात्री टेस्ट होते, बराचसा घटक तुम्हाला त्यामधून अभ्यासायला मिळेल, ठीक आहे, हे लक्षात असू द्या। त्यासाठी फक्त गुगल प्ले स्टोअरवरून अनअकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा। आज आपण वेळ न दौडता जाऊया आपल्या पुढच्या या अनालिसिसच्या पार्टकडं। इथेही आपण पॉईंट कव्हर करतोय, पण इथे ऑफलाईन सेशन असणार आहे, ठीक आहे। दुसरी गोष्ट, अनअकॅडमीवर होणारे एक लेक्चर आणि इथं होणारा घटक याच्यामध्ये फरक आहे। हां, तिथले प्रश्न वेगळे आहेत, इथले प्रश्न वेगळे आहेत, हे पहिलं नीट लक्षात असू द्या। पहिला प्रश्न आहे आपलाचा, देशातलं पहिलं कौशल्य विद्यापीठ कोणत्या ठिकाणी स्थापन केलं जात आहे। कौशल्य विद्यापीठ म्हटलं की ते उत्तर असलं पाहिजे आसाम राज्यामध्ये स्थापन केलं जात आहे। आसाम राज्यामध्ये कोणता जिल्हा, दारंग जिल्हा येतो, दारंग जिल्ह्यामध्ये हे स्थापन केलं जात आहे, ठीक आहे। पुढचा प्रश्न आहे, भारतीय नागरिकत्व हिरावून घेतल्याने नष्ट होते याबाबत खालीलपैकी कोणतं विधान बरोबर नाही। भारतीय नागरिकत्व हिरावून घेतल्याने नष्ट होते, कोणतं विधान बरोबर नाही, म्हणजे कोणतं बरोबर असणार आहे। जर नागरिकांना लवाडीनं नागरिकत्व मिळालं तर मिळवलं तर त्याचं ते नष्ट होऊ शकतं, किंवा भारतीय राज्यघटनेप्रती बेईमानी दाखवली असेल नागरिकांना तरीसुद्धा नागरिकत्व नष्ट होऊ शकतं। समजा एखादा नागरिक सामान्यपणे सलग 7 वर्ष भारताबाहेर राहिला असेल, एखादा नागरिक सामान्यपणे सलग 7 वर्ष भारताबाहेर राहिला असेल तरीसुद्धा त्या व्यक्तीचं नागरिकत्व नष्ट होतं, म्हणजे हे सुद्धा विधान तुमचं काय असणार आहे, या ठिकाणी बरोबर असणार आहे। मात्र नागरिकास नोंदणीनंतर, नागरिकास नोंदणीनंतर 5 वर्षाच्या आत अन्य देशामध्ये 1 वर्षाचा तुरुंगवास, इथं काय मेन्शन केले तुम्हाला, 1 वर्षाचा तुरुंगवास। 1 वर्षाचा तुरुंगवास असणार आहे का, नाही। इथं पाहिजे होतं 2 वर्षाचा तुरुंगवास। 2 वर्षाचा तुरुंगवास झाला तर त्याचं नागरिकत्व रद्द होईल, म्हणजे इथं 2 वर्षाचं असतं तर ते विधान बरोबर ठरलं असतं की एखादं नागरिकत्व हिरावून घेतल्याने नष्ट होतं। बरोबर नाही याचा अर्थ पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर असणार आहे, की जे बरोबर नाही। आता लक्षात आला हा घटक, आता लक्षात आला का घटक, ठीक आहे। पुढचा प्रश्न, लोकमान्य टिळकांशी संबंधित खालील घटना कालानुक्रमाने मांडा। योग्य उत्तराचा पर्याय, पहिलं सुरत काँग्रेस सभा 1907, लखनौ करार 1916, गणपती उत्सव आणि शिवजयंती उत्सव, गणपती उत्सव 1893, शिवजयंती उत्सव 1895, क्रमानं जोडा म्हटले ना, म्हणजे गणपती उत्सव अगोदर असणार आहे म्हणजे सी, मग शिवजयंती उत्सव असणार आहे डी, मग त्यानंतर सुरत काँग्रेस सभा ए, लखनौ करार बी, म्हणजे सी डी ए बी हे तुमचं उत्तर असणार आहे। कुठं आहे पर्याय क्रमांक, पर्याय क्रमांक 1 मध्ये ते उत्तर तुम्हाला पाहायला मिळेल, ठीक आहे। पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणतं विधान बरोबर नाही ते ओळखा, बरोबर नाही ते ओळखा। पहिलं विधान बघा, जेव्हीपी समितीनं भाषा हा राज्य पुनर्रचनाचा आधार मानण्यास होकार दिला होता। जेव्हीपी समिती म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि पी म्हणजे पट्टाभी सीतारामय्या। जे म्हणजे जवाहरलाल नेहरू, व्ही म्हणजे वल्लभभाई पटेल आणि पी म्हणजे पट्टाभी सीतारामय्या। या समितीचा कोण अध्यक्ष होता असं विचारलं तर या समितीचा अध्यक्ष कोण नव्हता, तिन्ही लोक त्या समितीतले सदस्य विदाऊट अध्यक्षाचे, ते तिघजण म्हणून डिसिजन घेत होते। भाषा हा राज्य पुनर्रचनेचा आधार मानण्यास त्यांनी होकार दिला का, नाही, त्यांनी भाषा हा राज्य पुनर्रचनेचा नकार दिला होता, नकार। त्याच्यामुळे पहिलं विधान तुमचं काय असणार आहे, बरोबर नसणार आहे, हे डायरेक्टली उत्तर झालं। मग एक भाषा एक पत्र, आज फजल अली आयोग, याच्यानंतर आयोग नेमण्यात आला फजल अली आयोग, आणि फजल अली आयोगानं भाषा हा राज्य पुनर्रचनेचा आधार मानण्यास होकार दिला होता, मात्र एक भाषा एक राज्य हे तत्व त्यांनी नाकारलं होतं, म्हणजे हे विधान बरोबर आहे। फजल अली आयोगानं 16 घटक राज्य तयार करा म्हणून सांगितलं होतं आणि 3 युनियन टेरिटरी अशी शिफारस केली होती, बरोबर आहे। राज्य पुनर्रचना अधिनियम 1956 अन्वये 14 घटक राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले, बरोबर आहे। 7वी घटना दुरुस्ती 1956 हे पण लक्षात असू द्या, ठीक आहे, ओके।
पुढचा प्रश्न, 11 मार्च 1875 रोजी मुंबईचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली पहिले फॅक्टरी कमिशन म्हटलं की अर्बुत नॉट नॉट यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेला होता. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी 1879 मुंबईमध्ये गिरणी कामगारांची मुंबई मजूर संघ, मुंबई मजूर संघ म्हटलं की नारायण लोखंडे येत नाही, नारायण मेघाजी लोखंडे येणार नाही, तिथं करेक्ट आन्सर आहे महात्मा फुले. MPSC या घटकावर पण ऑलरेडी प्रश्न विचारला आहे, मुंबई मजूर संघ म्हटलं महात्मा फुले. ठीक आहे, भिवाजी नारे ते एक नाव दिसते तुम्हाला, भिवाजी नारे हे म्हटलं की कामगार हितवर्धक सभा, हे लक्षात घ्या, कामगार हितवर्धक सभेची स्थापना कोणी केली, तर तुमचं उत्तर असणार आहे भिवाजी नरे यांनी केली, बॅरिस्टर हरिश्चंद्र तालचलकर आणि सीताराम बोले यांच्या मदतीनं. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या फॅक्टरी कायद्यामध्ये पहिल्यांदा सर्व कामगारांसाठी साप्ताहिक सुट्टी जाहीर करण्यात आली, कोणता फॅक्टरी कायदा आहे की कामगारांसाठी साप्ताहिक सुट्टी, साप्ताहिक सुट्टी म्हणजे हा दुसरा फॅक्टरी कायदा. हा झाला 1891 कायदा आहे, अंमलबजावणी सुरू झाली 1892. कायदा कोणाच्या कार्यकाळात झाला, लॉर्ड लान्सडाऊन यांच्या कार्यकाळात झाला, नाव लक्षात राहू द्या, लॉर्ड लान्सडाऊन यांच्या कार्यकाळात हा कायदा झाला. महिला आहेत, या महिलांसाठी कामाचे तास प्रतिदिन निश्चित करण्यात आले आणि ते तास होते 7 तास महिलांसाठी. जे बालकं होती यांच्यासाठी कामाचे तास प्रतिदिनी निश्चित करण्यात आले होते. महिलांचे कामाचे तास 11 होते, 7 नाही, बालकांसाठी 7 होतं, हे लक्षात घ्या. ठीक आहे, आणि पुरुषांचे कामाचे तास हे काय होतं, अनिश्चित राहिले होते. आणि सर्व कामगारांना साप्ताहिक सुट्टी म्हटलं की दुसरा फॅक्टरी कायदा, हे तुम्हाला इथं लक्षात ठेवा. किंवा बालकं जे असतील त्यांना रात्रीच्या वेळी कामासाठी पाठवलं जाणार नाही असंही त्यामध्ये मेन्शन करण्यात आलेलं होतं, हे इथं लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, पुणे सार्वजनिक सभा स्थापन करण्यामध्ये कोणत्या व्यक्तीचा समावेश होता. पुणे सार्वजनिक सभा 2 एप्रिल 1870 याची स्थापना आहे, 2 एप्रिल 1870 ही अगोदर संघटना एक होत स्थापन केली होती 1867 पुणे असोसिएशन, त्याचा अडवान्स रूप आहे. पुणे असोसिएशन जी ऑलरेडी स्थापन होती त्याचा अडवान्स रूप म्हणजे पुणे सार्वजनिक सभा. यामध्ये कोणत्या व्यक्ती येतात, मग गणेश वासुदेव जोशी, त्यानंतर सदाशिव गोवंडे, शिवराम साठे आणि सीताराम चिपळूणकर. कोणते चिपळूणकर, सीताराम चिपळूणकर. म्हणजे पुणे सार्वजनिक सभेच्या स्थापनेमध्ये या चारही व्यक्ती आहेत, करेक्ट आन्सर आहे वरीलपैकी सर्व. ठीक आहे, पुणे सार्वजनिक सभेच्या शाखा कोणत्या ठिकाणी स्थापन झाल्या, तर महाराष्ट्रातली जी महत्त्वाची ठिकाणं असतील, सातारा, वाई, कराड, नाशिक, धारवड, ही जी ठिकाणं आहेत, म्हणजे तुम्हाला लक्षात घ्या, सातारा, वाई, कराड, नाशिक, सिन्नर, धारवड, भिवंडी, अहमदनगर, बार्शी, सोलापूर, म्हणजे याच्या शाखा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पसरल्या होत्या, हा महत्त्वाचा घटक आहे. देशी व्यापारोद्योजक संस्था कोणी स्थापन केली असं तुम्हाला विचारलं, तर तुमचं उत्तर असू द्या गणेश वासुदेव जोशी, किंवा त्यांना आपण सार्वजनिक काका म्हणतो, यांनी देशी व्यापारोद्योजक संस्था स्थापन केलेली होती. हा सुद्धा घटक तुम्हाला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, महत्त्वाचा मुद्दा आहे. पुणे सार्वजनिक सभा जेव्हा स्थापन झाली तेव्हा त्याचं अध्यक्षपद कोणाकडे देण्यात आलं होतं. स्थापन झाली म्हणजे तो समारंभ म्हटलं की औंध संस्थांचे प्रमुख, औंध संस्थांचे राजे, त्यांचं नाव काय, श्रीमंत श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी यांच्या अध्यक्षतेखाली हा जो सोहळा होता हा पार पडला. पुणे सार्वजनिक सभेची स्थापना झालेली होती. पुढचा प्रश्न आहे, इसवी सन 1858 कायद्यानुसार बोर्ड ऑफ कंट्रोल आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर याच्या जागी भारत मंत्री व त्याला प्रशासकीय मदतीसाठी किती सदस्यांच्या मंडळाची स्थापना केली. 15 सदस्य होते. ठीक आहे, हा मुद्दा लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाच्या काळात प्रत्येक जिल्ह्यामध्ये 2 न्यायालय म्हणजे सदर दिवाणी आणि सदर निजामी असे न्यायालय सुरू झाले. हे पहिल्यांदा वॉरन हेस्टिंगच्या कार्यकाळात झालं होतं. हा म्हटलं की बोली पद्धतीसाठी होता. वॉरन हेस्टिंगच्या काळात कोणती पद्धत, बोली पद्धत, कॉर्नवेलीस. ठीक आहे, पुढचा प्रश्न, घटनेच्या कलम 22 अंतर्गत काही गोष्टींचा अपवाद वगळता प्रतिबंधक स्थानबद्धते अंतर्गत जास्तीत जास्त किती काळ एखाद्या व्यक्तीला स्थानबद्ध केलं जाऊ शकतं. प्रतिबंधक स्थानबद्धता तीन महिने. विधानसभेचे कामकाज कोणत्या भाषेतून चालते. परीक्षेला विधानसभा म्हटलं एकतर मराठी किंवा हिंदी किंवा इंग्रजी,
तुम्हाला इथं महाराष्ट्र विधानसभा म्हटलं आहे का? नाही ना. मग महाराष्ट्र सोडून इतर राज्यामध्ये हिंदी चालतं, मराठी आपल्याकडं काही ठिकाणी हिंदी, आणि केरळसारख्या राज्यात गेलं तर इंग्रजीमधून पण पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न आहे, शिक्षण हक्क कायदा 2009 मुख्य उद्देश कोणता होता? शिक्षण हक्क कायदा म्हणजे याला RTE, राईट टू एज्युकेशन ॲक्ट म्हटलं जातं. अंमलबजावणी कधीपासून झाली? 1/4/2010, म्हणजे 1 एप्रिल 2010 शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी झालेली आहे, हे लक्षात घ्या. याचा उद्देश काय होता की प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं, म्हणजे 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांना सक्तीचे व मोफत शिक्षण आहे. यामध्ये निरक्षरता निर्मूलन नाही आहे, सर्वांना व्यापक प्रमाणात शिक्षण नाही आहे, हा मुद्दा मात्र लक्षात असू द्या. पर्याय क्रमांक 3 बरोबर. पुढचा प्रश्न आहे, भारतीय जनगणना 2011 साक्षर व्यक्ती म्हणजे काय? साक्षर व्यक्ती म्हणजे 2011 जनगणनेनुसार काय सांगितलं, कारण आता 2021 जनगणना येणार आहे, त्यामुळं हा पॉईंट लक्षात घ्या. साक्षर व्यक्ती म्हणजे 7 वर्षापेक्षा अधिक वयाची अशी कोणतीही व्यक्ती घ्या, ज्या व्यक्तीला कोणत्याही भाषेतून लिहू शकते, वाचू शकते, त्याबरोबर समजू शकते, त्या व्यक्तीला काय म्हणावं? साक्षर म्हणावं. लक्षात घ्या, साक्षर व्यक्ती म्हणजे 7 वर्षापेक्षा अधिक वयाची अशी कोणतीही व्यक्ती जी भाषेतून लिहू शकते, कोणत्याही भाषेतून वाचू शकते, त्याबरोबर समजू शकते, म्हणजे पर्याय क्रमांक पहिला बरोबर. इथं केवळ लिहू शकते म्हटलंय चुकीचं आहे, केवळ वाचू शकते म्हटलंय हे सुद्धा चुकीचं आहे, हे लक्षात असू द्या. लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार दुसऱ्या टप्प्यामध्ये दुसरा टप्पा म्हणजे काय असतो? लोकसंख्या वेगानं वाढते. म्हणजे कसं? तर आता इथं घटक लक्षात घ्या, जन्मदर दिला तुम्हाला, जन्मदर आणि या ठिकाणी मृत्यूदर, लोकसंख्येचा पहिला, दुसरा आणि तिसरा टप्पा. पहिल्या टप्प्यात काय होणार आहे? जन्मदर वाढणार आहे आणि याबरोबर मृत्यूदरही वाढणार आहे, म्हणजे लोकसंख्या वाढणार आहे का तेवढ्या प्रमाणात? जन्मदर पण वाढतोय, मृत्यूदर पण वाढतोय, नाही वाढणार. दुसऱ्या टप्प्यात काय होतं? जन्मदर वाढतो परंतु मृत्यूदराचं प्रमाण कमी होतं, म्हणजे मरण्याचं लोकांचं प्रमाण कमी होतं पण जन्मदर वाढतो, म्हणजे या टप्प्यामध्ये लोकसंख्येचा विस्फोट तुम्हाला पाहायला मिळतो. तिसरा टप्पा असा असतो की ज्याच्यामध्ये जन्मदर पण कमी आहे आणि मृत्यूदर पण कमी आहे. म्हणून तुम्हाला काय विचारलं होतं दुसऱ्या टप्प्यामध्ये काय होईल? लोकसंख्या वेगानं वाढेल, लोकसंख्या वेगानं स्थिर राहणार आहे का? नाही, वेगानं वाढणार. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, जनगणना 2011 प्रमाणे कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या कमी आहे? दिलेल्या खाली ऑप्शनपैकी जालना जिल्ह्याची बघितली तर ती अप्रॉक्झिमेटली 19.7 लाखच्या आसपास आहे, परभणी 18 लाख आहे, अमरावती 28.9 लाख आहे आणि लातूरची 24.5. करेक्ट आन्सर परभणी. पुढचा प्रश्न घ्या, प्रश्न आहे 2011 10 कोटींची लोकसंख्या ओलांडणारी राज्य कोणती? 10 कोटींची लोकसंख्या म्हटलं तर तुम्ही यामध्ये बघा, मध्य प्रदेश दिलंय, मध्य प्रदेश येणार नाही, महाराष्ट्र कर्नाटक केरळ येणार नाही, उत्तर प्रदेश 19 कोटी, ठीक आहे, ओके, बिहार म्हणजे 10 कोटी, महाराष्ट्र 10 कोटी ओलांडून गेलंय, महाराष्ट्र 11.2 कोटी. करेक्ट आन्सर पर्याय क्रमांक 3. करेक्ट आन्सर पर्याय क्रमांक 3, कारण इथं तुम्हाला ऑप्शन इलिमिनेट बघा, तमिळनाडू 7.20, म्हणजे तमिळनाडू नसल्यामुळे हा ऑप्शन इलिमिनेट आहे, मध्य प्रदेश नसल्यामुळे इलिमिनेट आहे, केरळ नसल्यामुळे इलिमिनेट आहे, पर्याय क्रमांक 3 करेक्ट आन्सर आहे. ओके, ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, लोकसंख्या संक्रमण सिद्धांताच्या विश्लेषणात आर्थिक विकासाच्या निरनिराळ्या टप्प्यामध्ये झालेला बदल कोणता? म्हणजे प्रत्येक टप्प्यामध्ये काय काय झालं. आता एक लक्षात घ्या, जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही उच्च, म्हणजे मी मगाशीच इथं मगाच्याच घटकामध्ये बघितलं होतं, इथं आपण डिस्कस केलं होतं, जन्मदर आणि मृत्यूदर दोघेही जास्त प्रमाणात असेल तर लोकसंख्या संक्रमणाचा पहिला टप्पा आहे. तुम्हाला विचारलं एक इथं प्रश्न जो विचारला होता त्यामध्ये म्हटलंय लोकसंख्या संक्रमण सिद्धांतांच्या निरनिराळ्या टप्प्यामध्ये, म्हणजे हे जन्मदर मृत्यूदर उच्च हे पहिल्या टप्प्यामध्ये, आर्थिक विकास घडून लोकांच्या उत्पादनात वाढ होते हे सुद्धा पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये पाहायला मिळतं, कृषी अर्थव्यवस्थेचं औद्योगिक अर्थव्यवस्थेमध्ये रूपांतर होतं दुसऱ्या टप्प्यामध्ये, याचा अर्थ हे पहिल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये सर्व होते. निरनिराळ्या टप्प्यामध्ये काय बदल झाला? वरीलपैकी सर्व बदल झाला. पुढचा प्रश्न आहे, 2011 जनगणनेनुसार नंदुरबार जिल्ह्यात -% लोकसंख्या साक्षर आहे, नंदुरबार जिल्हा 64.4%, नंदुरबार 64.4%. पुढचा प्रश्न आहे, 2001 ते 2011 या दशकामध्ये महाराष्ट्राच्या लोकसंख्येत किती वाढ झाली? महाराष्ट्राच्या लोकसंख्येत म्हटलं 15.99% वाढ झाली 2001 ते 2011. समजा मी असं विचारलं 1991 ते 2001 या दशकामध्ये महाराष्ट्राच्या लोकसंख्येत 22.73%,
म्हणजे हे 15.99 सुद्धा तुम्ही तिथं लक्षात घ्या, ठीक आहे. हा प्रश्न सिंपल होता. पुढचा प्रश्न आहे, 2011 जनगणनेनुसार मुंबई व मुंबई उपनगर यांच्यानंतर सर्वाधिक साक्षरता असलेल्या 3 जिल्ह्याबद्दल आपल्याला काय म्हणायचं आहे. आता मुंबई व मुंबई उपनगर म्हणजे मुंबई उपनगर या शहर म्हणजे हे 89% येतं, मग हे 2 दिले म्हणजे तुम्हाला मुंबई उपनगरनंतर येणारे 3 जिल्हे कोणते की ज्यांची सर्वाधिक साक्षरता आहे. जर तुम्ही नागपूर जिल्हा घ्या, नागपूरची साक्षरता येते 88.4. नागपूरनंतर अकोला जिल्हा घ्या, अकोल्याची साक्षरता येते 88% अकोला. आणि अमरावती घ्या, 87.4. हे क्रमाने येतात पुढं, म्हणजे ह्यामध्ये तुम्हाला नागपूर, अकोला आणि अमरावती दिसत आहेत. याचा अर्थ हे जिल्हे कोणत्या भागामधले असणार आहेत, कोकणातले आहेत का, नाही. विदर्भातले आहेत, पुणे डिव्हिजनमध्ये आहे का, नाही. हे तिन्ही जिल्हे कुठल्या ह्याच्यामधले आहेत, विदर्भामध्ये. परीक्षेला तुम्हाला काय विचारलं होतं की 2011 जनगणनेनंतर तुम्हाला 2-1 मुंबई व मुंबई उपनगर यांच्यानंतर सर्वाधिक साक्षरता असलेल्या 3 जिल्ह्याबाबत, नागपूर 88.4, अकोला 88 आणि अमरावती 87.4, म्हणजे हे तिन्ही जिल्हे विदर्भातले आहेत, हे तुमचं उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, 2001 ते 2011 या दशकात भारताच्या लोकसंख्या वाढीचा दर काय होता. भारताच्या लोकसंख्या वाढीचा दर 17.64%. किती होता, 17.64. 15.99 म्हणजे हे महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये दिलेलं आहे, ठीक आहे, महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये दिले, हेही लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे ते ओळखा. 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यातील एकूण लोकसंख्येच्या 45.2% लोकसंख्या नागरी भागात राहते, बरोबर आहे, नागरीकरण. 2001 हे प्रमाण 42.4 होतं, हेही बरोबर आहे, म्हणजे दोन्ही विधानं बरोबर आहेत, लक्षात ठेवा. 45.2% एवढी लोकसंख्या नागरी भागात होती 11 जनगणनेनं, आणि 1 जनगणनेनं 42.4% एवढी होती. म्हणजे इथं फॅक्च्युअल घटक आहे, त्याच्यावर तुम्ही फोकस करा. पुढचा प्रश्न, पुढील विधानामधून योग्य पर्याय निवडा. 1951, 61 आणि 71 जनगणनेकरता साक्षरता दर 5 वर्ष अधिक वयाच्या लोकांसाठी काढण्यात येत होता. सुरुवातीला आपण 5 वर्षच कन्सिडर करत होतो 71 पर्यंत, परंतु 81 पासून आपण काय केले, साक्षरता दर काढताना, हा साक्षरता दर काढताना 7 वर्षाचा क्रायटेरिया वापरला आहे. हां, म्हणजे दोन्ही विधान इथं बरोबर आहेत, हे लक्षात असू द्या. बरं का, जनगणना 2021 चर्चेत आहे, त्याच्यामुळं हा मुद्दा तेवढासुद्धा जास्त इम्पॉर्टंट राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर प्रमाण अधिक आहे, का बरं, कारण इथल्या जिल्ह्यातल्या पुरुषांनी स्थलांतर केले, म्हणून पुरुषांनी स्थलांतर केले. सन 2001 जनगणनेनुसार महाराष्ट्रातला साक्षरता प्रमाण किती आहे. 2001 76.88, जर तुम्हाला विचारलं 2011 82.3. पुढचा प्रश्न आहे, लिंग गुणोत्तर महाराष्ट्र 2001 पासून 2011 पर्यंत किंचित प्रगती दर्शवते. 2001 किती आहे लिंग गुणोत्तर, 922 होतं. 2011 किती आहे, 929 आहे. हे किंचित म्हणजे 7 फरक आहे, 7 वाढले म्हणजे किंचित प्रगती दाखवते, बरोबर आहे. 2001 पेक्षा जनगणना 2011 साक्षरतेत वाढ झाली. आता महाराष्ट्राची साक्षरता 2001 किती होती, 76.88, आणि 2011 किती झाली, 82.3. म्हणजे इथं सुद्धा वाढच आहे ना, म्हणजे हे सुद्धा विधान बरोबरच आहे ना, म्हणजे तुमची दोन्ही विधानं बरोबर आहेत का, नाही, येस, दोन्ही विधानं बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताची जनगणना करण्याचं काम कोणत्या खात्याअंतर्गत केलं जातं. मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, हेल्थ येणार नाही, ह्युमन रिसोर्स येणार नाही, एज्युकेशन येणार नाही, हां, होम अफेअर्स. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्यात 90% पेक्षा जास्त हिंदूंची लोकसंख्या. पर्याय क्रमांक 3, हिमाचल, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड. हिमाचल, मध्य प्रदेश, छत्तीसगड. इथं उत्तर प्रदेश लोकसंख्या 90% पेक्षा जास्त हिंदूंची नाही आहे, टक्के. इथं गुजरात नाही आहे, ठीक आहे, त्यामुळे ते तुमचं विधान तिथं येणार नाही. पुढचा प्रश्न आहे, 2011 जनगणनेनुसार, जनगणनेचाच प्रश्न आहे, मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे जिल्ह्यामध्ये लिंग गुणोत्तर सरासरी 925 पेक्षा कमी आहे. कारण मुंबईचं बघा 832 आसपास आहे, मुंबई उपनगर हे 866, ओके, अप्रॉक्झिमेटली. पुणे 915 बरोबर आहे, ठाणे 886, म्हणजे हे 925 पेक्षा कमी आहे. गडचिरोलीचं घ्या 982, गोंदियाचं घ्या 999, म्हणजे हे 925 पेक्षा अधिक आहे का, अधिक आहे. हे विधान बरोबर, हे बरोबर,
दोन्ही विधान बरोबर. ओके थैंक यू. या घटकामध्ये आपण बऱ्याचशा प्रमाणामध्ये जनगणनेवर फोकस केला, त्याचे काही मुद्दे, त्याचा काही घटक या ठिकाणी अभ्यासलाय, याचा उपयोग करंट रिलेटेड 2021 ची जनगणना येणार आहे त्यासाठी होणार आहे. ओके अशाच महत्त्वाच्या घटकासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, टेलिग्राम चॅनलवर जॉईन व्हा, अन अकॅडमीवर लाईव्ह क्लास होते त्याचा नक्की फायदा घ्या. थँक्यू.